आज मी सगळ्यांना आपल्याला बोलवलं कारण काल रात्री उशिरा मी मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक बैठक केली आणि खर तर आज हा संदेश जाणं गरजेचं होतं कारण सगळेच थोडे चिंतेत आहेत, जास्ती करून पालक आणि विद्यार्थी थोडे चिंतेत आहेत एसईसीचे. कालची बैठक झाली त्याच्यात आमचा एक दोन मुद्दे आम्ही चर्चा केली. एक तर इंटरव्ह्यू मार्क्स म्हणून सर्वांना माहिती आहे की पूर्ण राज्यभर आता 5% हे थोडं खालती आलेलं आहे आणि मग 5% खालती आल्यानंतर एसईसीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार की नाही, कारण बाकीचे जे दोन बोर्ड आहेत आयसीएसई आहे, सीबीएसई किंवा इतर जे बोर्ड आहेत त्यांना इंटर मार्क्स अजून आहेत. आणि मग ह्या क्रॅशमध्ये पुन्हा एकदा या 11वीच्या ज्या ऍडमिशन असतात, साधारणपणे आपण बघतो की प्रत्येक वेळी ऍडमिशन या 2-3 महिने पुढे मागे होत असतात, कारण कधी पर्सेंटाईज सिस्टम असतं, कधी ऑनलाईन ऍडमिशन असतं, हे सगळं करत असताना ह्या मुलांचं टेन्शन वाढत जातं, पालकांचं टेन्शन वाढत जातं. म्हणून काल आम्ही दोन गोष्टींची विनंती केलेली, मुख्यमंत्री महोदयांनी ती स्वीकारलेली आहे, मला वाटतं लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. पहिली गोष्ट म्हणजे ह्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे ह्या अकॅडमिक इयरपासून पुन्हा एकदा एसएससीसाठी इंटरनल मार्क्स सुरू करावे, कारण हे गरजेचे असतात. ह्यावेळी जेव्हा इंटरनल मार्क्स नव्हते, जेव्हा 80 मार्काचे पेपर असतात तेव्हाही 2 तास दिले जायचे आणि ह्यावेळी 100 मार्काच्या पेपरला देखील 2 तास दिले गेले. मला वाटतं ही खूप मोठी एक चूक झाली, पण ह्यावेळी हे सुधारणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा इंटरनल मार्क्स देणं गरजेचं आहे, कारण इंटरनल मार्क्समध्ये आपण होलिस्टिक लर्निंग बघत असतो आणि कंटिन्युअस असेसमेंट असतं सतत. साधारण पूर्ण वर्षभर आपण जे काही अभ्यास करतो त्याचे टेस्ट होत असतात, त्याच्यातून इंटरनल मार्क्स होत असतात. तर काल त्यांनी तसे ते आदेश दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आम्ही तोडगाचा दिलेला, कारण पुन्हा एकदा ह्याच्यात काही वेगळं करायचं गेलं किंवा 2 वेगळ्या बोर्डचा इंटरनल मार्क्स पकडले नाही तर कदाचित ते बोर्डात जाऊ शकतात आणि पूर्ण हे ऍडमिशन 2-3 महिने पुढे जाऊ शकतात. त्यापेक्षा आमचं सोल्युशन असं होतं की एसएससी बोर्डसाठी ह्या कॉलेजेसमध्ये जिथे जिथे सगळ्या बाकीच्या बोर्ड आहेत तिथे एसएससी बोर्डसाठी एक नवीन तुकडी निर्माण करावी नुसते ह्या वर्षीसाठी, जेणेकरून सीट्स वाढू शकतील आणि एक वेगळी डिव्हिजन ह्या एसएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांना मिळेल जिथे ते ऍडमिशन घेऊ शकतील. तर मला वाटतं ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या, काल याच्यावर चर्चा झाली. ह्याचसोबत आपण बघतोय की अजून एक विषय होता म्हणजे दुष्काळी भागात जेव्हा फिरत होतो तेव्हा काही काही ठिकाणी पीक विमा योजनेचे जे अजून तांत्रिक गडबडी आहेत त्याच्यावर पण मी त्यांना थोडं एक लक्ष देण्याची विनंती केलेली आहे. आणि खूप ठिकाणी महिला किंवा शेतमजदूर ज्यांना या गेल्या 6 महिने जे कामं मिळाले नसतील रोजगार हमीचे होते त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला विनंती केली. तर अर्थात कालची चांगली बैठक झाली, काल आपण तिथे सर्व नव्हतात म्हणून आज मी ही संधी साधली की आज आपल्याशी चर्चा थोडी करावी आणि हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. राज्य सरकारच्या अधिकारात आहे. खर तर आम्ही साईनाथ असेल, सुरत असेल आणि आमची पूर्ण युवा सेना अमोलबाई असतील सगळेच नोव्हेंबर मध्ये शिक्षण खात्याला जाऊन सांगून आलेले की इंटरनल मार्क्स बंद केले ही गडबड होऊ शकते आणि आपण बघा की राज्यभर त्याचा परिणाम और जो मैंने कहा की दूसरी 2 चीजें मैंने जो सीएम साहब से बात की उसी पे बात करूंगा क्योंकि ये सारी अहम चीजें है. इसीलिए कल रात मैं आपको बुला नहीं सका क्योंकि ऑलमोस्ट 11:30 हुए थे तो आज मैंने सुबह बुलाया. आम्ही साधारण आम्ही बाकीच्या गप्पा मारले, एकमेकांनी 10वीचे पेपर कसे दिले ते गप्पा मारले. पण पुढे मोठी परीक्षा आहे विधानसभेची, अंतर्गत मार्क करता गरजेचे आहेत एसएससीच्या मुलांना, बाकीचे मैं सबका आभारी हूँ लेकिन मुझे लगता है की पहले ये जो विषय है उसका हल निकालना जरूरी है और इसलिए आज मैं आपके माध्यम से फिर एक बार महाराष्ट्र सरकार से विनती करता हूँ कि कल जो हमारी बात हुई सीएम साहब से उस पर आज अमल हो, क्योंकि
ये तो चलते रहते हैं, चुनाव आते जाते रहते हैं, लेकिन जो कोई अभी 10वीं कक्षा में है मुझे लगता है उनका टेंशन काफी बड़ा होगा, और ये एग्जाम देके आगे जाना है, फिर जो बाकी फेल हुए उनके बारे में भी सोचना जरूरी है। तो ये सारी चीजें हैं, क्योंकि ये सारे स्ट्रेस उन बच्चों पे बहुत होता है, और बच्चों पे ही नहीं तो उनके माता पिता पे होता है। तो मुझे लगता है आज इसका हल निकले तो काफी अच्छा माहौल हो जाएगा। अजी बात है, युवा सेना असेल, शिवसेना असेल, ये भी खबरें आ रही हैं, कितनी सच्चाई है हम आपसे जानना चाहते हैं कि उप मुख्यमंत्री पद के लिए अभी नाम शिवसेना बैठने की खबरें आ भी रही है। सच्चाई सिर्फ इसमें है कि कल मेरी जो बातचीत हुई वो दो ही विषय पे हुई, एक तो सूखा और दूसरा ये एसएससी, तो दोनों पे अच्छा हल निकलेगा। व्हाट इज द सॉल्यूशन दैट यू फाउंड फॉर द ड्रॉट? नो, द सॉल्यूशन इज, सी आई मीन फॉर ड्रॉट दैट वी हैव बीन वर्किंग सिंस अक्टूबर, कपल ऑफ यू हैव बीन वर्किंग कमिंग विद अस देयर, ऑफ कोर्स व्हाटएवर वी हैव बीन डूइंग राइट नाउ इज ओनली फर्स्ट एड, एंड दैट वी हैव टू ऑल एक्सेप्ट, गिविंग वाटर, वाटर टैंकर्स, कम्युनिटी वेडिंग्स, प्रोवाइडिंग फूड एज रिलीफ, फॉर द कैंप्स, ऑल ऑफ दैट इज फर्स्ट एड। लॉन्ग टर्म इज ऑफ कोर्स इरिगेशन प्रोजेक्ट्स। The only issue is, none of this works if there is no rain. And we also have to look at the larger picture, which is climate change, before afforestation. So we have to work in two phases. One is short term and long term. So I think that is going on. Aditya ji, Yuva Sena asel, Shiv Sena asel, sarva karyakarte ahet, tyanchi magni ahe ki Aditya Thakrenni nivadnuk ladvavi. Maharashtra apli vaat paahatoy, asha prakarche holdings ahet social media var vaat padat. अगदी प्रामाणिकपणे याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? या कार्यकर्त्यांच्या निर्णयाचं तुम्ही कसं बघताय? स्वागत, मी सगळ्यांच आभार मानतो, पण मला वाटतं सगळ्यांची मागणी आता एकच आहे, पहिले एसएससीच्या मुलांचा प्रश्न सोडवा। वाढदिवसा दिवशी संकल्प केला जातो, काही संकल्प आहे का तुमच्या राजकीय भवितव्याचा? एकच आहे जे मी नेहमी मागतो की माझ्या हातून चांगलं काम व्हावं, एवढंच मी मागवतो। प्रश्न असतील, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, दुष्काळाचा असे विविध प्रश्न तुम्ही हाताळता, जर सभागृहात जाऊन त्यावर आणखी प्रभावीपणे काम करता येऊ शकतं, तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करता, म्हणजे बाहेर सक्रिय राजकारणापेक्षा संसदीय राजकारणामध्ये तुम्ही जास्त प्रभाव? नक्कीच, आता सेशन सुरू झालं की मी परत एकदा सीएम साहेबांना सभागृहात भेटायला जाणार आहे, आणि जे काही निवेदन असतात ते देऊन येणार आहे। नाही, या भेटी खऱ्या अर्थाने कधी तुम्ही सभागृहात? आता कुठचाही इतर विचार करण्यापेक्षा जे आज दोन महत्वाचे विषय घेतलेले आहेत त्याचं निकाल लागणं गरजेचं आहे। इतर काही बोललो तर आता त्याची बातमी जास्ती होते आणि ह्या दोन विषयाची कमी होते। मला वाटतं आता जे चिंतेत आहेत, मग ते शेतकरी असतील, महिला असतील, शेतमजूर असतील किंवा विद्यार्थी असतील, काल जी चर्चा झाली, कुठच्याही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक निर्णयापेक्षा किंवा करिअरपेक्षा यांची चिंता आता कमी करणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज मी इतर विषयावर बोलणार नाही, इतर विषयावर पुन्हा एकदा बोलू, पण आज आपल्या वातावरणात आज एवढंच बोलू। पण मी सांगतो प्रत्येक सेशन।